भाजप खासदार नाना पटोले यांनी शुक्रवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची त्यांच्या मातोश्री निवासस्थानी जाऊन भेट घेतली. तब्बल 2.5 तास नाना पटोले मातोश्रीवर होते. यवतमाळमध्ये कीटकनाशक फवारणीनंतर शेतकऱ्यांच्या झालेल्या मृत्यू प्रकरणी दोषींवर कारवाई झाली पाहिजे या मागणीसाठी आपण उद्धव ठाकरेंची ही भेट घेतल्याचा खुलासा पटोलेंनी केलाय. मात्र या प्रकरणी लोकसभा खासदारांच्या संयुक्त समितीमार्फत चौकशी करण्याच्या मागणीला उद्धवजींनी पाठिंबा दिल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. शिवसेना हा भाजपचा मित्रपक्ष असल्यानं आपण त्यांना भेटलो. लवकरच काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाही आपण भेटणार असल्याचं पटोलेंनी स्पष्ट केलं. गेल्या काही दिवसांपूर्वी नाना पटोलेंनी शेतकरी प्रश्नावरून मोदी सरकारवर टीका केली होती आणि याच पार्श्वभूमीवर पटोलेंच्या या राजकीय भेटीगाठींमुळे विविध चर्चांना आता उधाण आलंय. उद्धव साहेब जेव्हा आम्ही त्यांना भेटलो आहे ते पण सरकारमध्ये आहे, राज्यातही आहे, केंद्रातही आहे आणि ते सरकारचे घटक पक्ष आहेत. त्यामुळे त्यांना मी ही भूमिका स्पष्ट केलेली आहे. विदर्भामध्ये जी काही परिस्थिती आज आहे, महाराष्ट्राची परिस्थिती आहे, शेतकऱ्यांच्या धान्याला भाव नाही, समर्थन मूल्यांना खरेदी केली जात नाही, शेतकरी मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये आत्महत्या करतो आहे, शेतमजुरांचं मोठ्या प्रमाणात या पद्धतीच्या घटनेमुळे त्यांचा जीव जातो आहे, या सगळ्या गोष्टीच्या बद्दल त्यांच्याशी मी या ठिकाणी चर्चा केलेली आहे. राहिलं संयुक्त समिती जी आम्ही लोकसभेची मागतो आहे ती सर्वपक्षीय असते, म्हणून मी राहुल गांधींना पण या विषयावर भेटणार आहे.